शाळा महाविद्यालय चालू करण्याच्या संदर्भामध्ये शिक्षकांच्या मध्ये पालकांमध्ये राज्यकर्त्यांमध्ये पत्रकार संपादक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध व्यक्तींच्या मध्ये संवाद विसंवाद होताना दिसत आहे। शाळा महाविद्यालय चालू करावी की नाही, चालू केले तर त्याचे काय परिणाम होतील, कोविड-19 च्या या काळामध्ये कोरोनाच्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना शाळेत येऊ द्यावं का, शिक्षकांचा आणि त्यांचा संवाद कसा करावा, वर्ग कसे व्हावे, या संदर्भामध्ये प्रचंड चर्चा संवाद परिसंवाद महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशभरामध्येच होताना दिसत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मी माझं निवेदन महाराष्ट्र शासनाकडे आणि सर्व संबंधितांकडे पाठवलं आहे, पण आपल्या सगळ्यांच्यासाठी हे मी निवेदन करत आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी माझ्या शिक्षणवाट या पुस्तकामध्ये शाळांचे तास हा एक लेख लिहिला होता। 200 ते 225 दिवस जर महाराष्ट्रात शाळा चालत असतील तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये त्या 70 ते 80 दिवस चालतात, कारण शाळेच्या पाळी पद्धतीने असणाऱ्या शाळा आणि त्याच्यामधल्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, शाळांच्या मध्ये असणारं स्नेहसंमेलन याचा विचार केला तर बऱ्याचदा शाळांच्या मध्ये शाळा भरत असताना सुद्धा शैक्षणिक कार्य होताना दिसत नाही। मी असं मानतो की शाळा अजून एखादा महिना उशिरा झाल्या चालू तर फारसा काही फरक पडणार नाही, परंतु त्याचं जर चिकित्सक पद्धतीनं आपण विचार केला, चिंतन केलं, तर आपल्याला काही त्याचे टप्पे पाडावे लागतील। त्यातला पहिला टप्पा आहे प्री प्रायमरीचा, नर्सरीच्या ज्या शाळा आहेत, मराठी माध्यम असो, इंग्रजी माध्यम असो किंवा कुठल्याही माध्यमाच्या प्री प्रायमरीच्या शाळा या आपल्याला दिवाळीपर्यंत चालू करू नयेत असं माझं ठाम मत आहे। या प्री प्रायमरीच्या शाळेच्या संदर्भात तर मी महाराष्ट्रामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या माध्यमातून, जनहित याचिकेच्या माध्यमातून कायदा लागू केला। मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये याचिका दाखल करून प्री प्रायमरीला कायदा लागू केलाय। या लहान मुलांच्या शाळा दिवाळीपर्यंत चालू नाही झाल्या तरी चालतील, मात्र पहिली ते दहावी उच्च माध्यमिक विद्यालय आणि त्याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालय आणि सगळ्याच महाविद्यालय, शाळा महाविद्यालय या सगळ्यांच्या वर्ग चालू करण्यासाठी साधारण 15 ऑगस्टचा काळ असावा असं माझं ठाम मत आहे। तर तोपर्यंत कोरोनाच्या आजाराची पार्श्वभूमी काय आहे आणि पुढे येणारा काळ कसा असेल याचं जजमेंट, अंदाज शासनाला समाजाला येईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या आजाराच्या सोबतच आपण घ्यायची जी काळजी आहे ती काळजी आपल्याला पक्की करून मुलांच्या पर्यंत पोहोचवता येईल, शिक्षकांच्या पर्यंत पोहोचवता येईल, समाजातील पालकांच्या पर्यंत पोहोचवता येईल। आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर या शाळा चालू करताना कशा कराव्यात, तर आपण काही सर्वसाधारणपणे मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणं, एकमेकाचा संपर्क टाळणं, ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रिया असणं, इथपर्यंत आपण ते सर्वसाधारण करू शकतो। परंतु शाळा चालू झाल्यानंतर एका डेस्कवर एक विद्यार्थी असणं हे महत्त्वाचं आहे। 5 फुटाचा सोशल डिस्टन्स मेंटेन करणं 2 विद्यार्थ्यांच्या मध्ये हे महत्त्वाचं आहे। या सगळ्याच्या बरोबर सर्वात महत्त्वाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था, आपण जे शालेय पोषण आहार देतो माध्यान्ह भोजन, त्याच्याऐवजी पिण्याचं पाणी मुलांनी आपण घरून आणावं आणि माध्यान्ह भोजनाच्या ऐवजी ड्रायफ्रुट्स द्यावेत अशी माझी एक सूचना आहे। शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा संपर्क सुद्धा कमी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने शिक्षकांनी गृहपाठ, वर्गपाठ दिवाळीपर्यंत न देता पाठांतर, तोंडी परीक्षा याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता मुलांचे जे मध्यंतर असतात ते दिले नाही पाहिजे, संपूर्ण शाळेचा मध्यंतर असता कामा नये। मध्यंतराच्या ऐवजी एकेका वर्गामध्ये ज्या मुलांना मध्यंतर घ्यावायचा आहे असे एक एक दोन दोन मुलं सोडणं आणि पूर्ण शाळा करणं। आठवड्याचे 5 दिवस शाळा चालू केली महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी, जसं आठवडा 5 दिवसाचा केला तसं यावर्षी 1 वर्षासाठी 5 दिवसाचा आठवडा करून 2 दिवस शाळेला सुट्टी देणं, एखादा तास शाळेचा कमी करणं या काळजी आपण घेऊ शकतो। याच्यानंतर मुलांच्या मध्ये
शाळेचे गृहपाठ वर्गपाठ हे लेखी स्वरूपात देणं तपासणं ही प्रक्रिया कमी करून तोंडी परीक्षेबरोबर मुलांच्याकडून पाठांतर करून घेणं आणि एकमेकाचा संपर्क व्हॉट्सअपवर ऑनलाईन व्हिडिओ करून तयार करून मुलांच्या आणि पालकांना ते देणं आणि एका ठराविक वेळेमध्ये मुलांचा त्यांचा संपर्क असणं। शाळेचे जे ड्रेस आहेत ते ड्रेस आता आपण असं म्हणतो सर्वसाधारणपणे की बाहेर गेल्यानंतर घरी आले की ते निर्जंतुक करायचे कपडे मग ते धुवायचे, तर शाळांनी एवढं एक वर्ष ड्रेसचा आग्रह धरू नये आणि जरी धरला तर सोमवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस ड्रेसचे असावेत, म्हणजे मुलं मग रोजच्या रोज स्वच्छ कपडे घालून येतील आणि जातील। याच्याबरोबर आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांच्या मध्ये शाळेचा वेळ थोडासा कमी करावा लागेल। मध्यंतराच्या बाबतीमध्ये शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रम जे आहेत ते आपल्याला कमी करता येतील। घरातून खाद्यपदार्थ आणण्यावर आपण त्यांना बंदी आणू शकतो आणि शाळा याच्यामध्ये जर आपल्याला काही शासनाला असं वाटलं की अजून याच्यामध्ये जास्त धोका आहे तर लहान पटसंख्या असणाऱ्या लहान शाळा ताबडतोब चालू केल्या तरी चालतील। 100 च्या 8 पटसंख्या आहेत, फर्निचर भरपूर आहे, खोल्या भरपूर आहेत, मैदान भरपूर आहे, अशा मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या पण शाळा चालू केल्या तर चालतील। परंतु ज्या शाळेमध्ये 2-2 हजार 3-3 हजार विद्यार्थी आहेत अशा शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुकड्या त्यांची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या चालू करता कामा नये। कदाचित त्या शाळेतले ऍडमिशन त्यांनी दुसरीकडे द्यावेत आणि जेवढे डेस्क आहेत तेवढेच विद्यार्थी त्या शाळेमध्ये असले पाहिजेत असा एक नियम केला पाहिजे। उदाहरणामध्ये पाळी पद्धतीने मराठी शाळा चालतात आणि 2-2 3-3 हजार मुलं आहेत, 2 शिफ्ट मध्ये शाळा चालतात 7:30 ते 12:30 आणि 12:30 ते 5:30 अशा काळामध्ये एकेका डेस्कवर 3-3 मुलं बसवणाऱ्या शाळा ज्या आहेत अशा शाळेमधल्या मुलांची संख्या कमी करणं आणि हा कोरोनाचा आजार आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा आपल्याला आपली जीवन पद्धतीच बदलली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं तुकड्या देणं बंद करावं, ज्या दिलेल्या तुकड्या त्या कमी करून विद्यार्थी शिफ्ट केले तरी आपल्याला ते चालू शकतात। शालेय विद्यार्थ्यांना हँड ग्लोव्ह घालून यायला सांगणं, ज्यांना शक्य आहे त्यांनी हँड ग्लोव्ह घालून यावेत आणि ज्यांना जे जे जास्तीत जास्त करणं शक्य आहे ते करायला लावणं ही पालकांची जबाबदारी आहे, शाळांची जबाबदारी आहे, संस्थांची जबाबदारी आहे आणि त्यांना मदत करणं ही शासनाची जबाबदारी आहे। आता तुम्हाला एक गंमत सांगतो की 1 मेला शाळेला सुट्टी असते म्हणजे विद्यार्थ्यांना 1 मेला सुट्टी होत नाही। विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होतात आणि मुलांना एप्रिल पासूनच सुट्टी असते, म्हणजे लॉकडाऊन 22 मार्च पासून चालू झालं तर मुलांचं फार काही नुकसान मागील वर्षात झालं नाही, मागचं पूर्ण शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांचं झालेलं आहे आणि यावर्षी 15 ऑगस्टला जर आपण शाळा चालू केल्या तर फार काही मोठं नुकसान होणार नाही। दिवाळीच्या मधल्या काळामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या कमी करून फक्त जर सणापुरत्या सुट्ट्या ठेवल्या तर त्या व्यवस्थित आपण शाळा चालू करू शकतो आणि त्याची अडचण आपल्याला होणार नाही। आता याच्यामध्ये दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दप्तर, हे दप्तराचं ओझं आपल्याला या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आणि या पूर्ण पार्श्वभूमीवर कमी करणं तर कायमस्वरूपी गरजेचं आहे पण किमान दिवाळीपर्यंत तरी दप्तराचं ओझं कमी केलं पाहिजे, याकडे आपल्याला काळजी घेतली पाहिजे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं शाळांची प्रार्थना, शाळांची जी सामूहिक प्रार्थना असते सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रगीत नंतर मग प्रतिज्ञा त्याच्यानंतर मग बाकीचे परिपाठ असतात, तर हे सध्या सामूहिक स्वरूपात न घेता वर्गावर्गामध्ये जर घ्यायला चालू केले तर एक खूप मोठी सोय त्या ठिकाणी होणार आहे। शाळा भरताना आणि सुटताना सुद्धा एका टप्प्याटप्प्यानं एक टोल मारला की एका वर्गाची मुलं जातील, दुसरा टोल पाडला की दुसऱ्या वर्गाची मुलं जातील, अशा पद्धतीनं एकदम शाळा भरणे नाही एकदम शाळा सुटणे नाही ही एक काळजी आपल्याला त्या ठिकाणी घेता येते। दुसरं कसं आहे की आपण जी परीक्षा 100 मार्काची घेतो ती प्रत्येक महिन्याला 20 मार्काची वार्षिक परीक्षाच घ्यायची, एकेका चॅप्टरवर एकेका महिन्याच्या सिलेबसवर आणि ते वर्षभराचे मार्क ऍड केले तर दिवाळीच्या सामायिक परीक्षेला आपल्याला विद्यार्थ्यांना एकत्र 3-3 घंटे बसवायची गरज नाही, सहज सुलभ आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला परीक्षा ती घेता येते। आता याच्यामध्ये माझी एक मागणी आहे, या निमित्तानं ही मागणी आपल्याला शासनापर्यंत घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी पोहोचवणं आणि ती मान्य करायला पालक विद्यार्थी या दोघांनीही या विषयी या दोघांची काळजी घेण्यासाठी मी एक मागणी करत आहे। ती मागणी अशी आहे
की शासन पालक आणि संस्था या सगळ्यांनी मिळून विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा एक संयुक्त विमा आपल्याला काढावा लागेल की ज्याच्यामुळं मग तो मेडिक्लेम असेल आणि एकूणच आजाराच्या दृष्टीनं एवढी सगळी काळजी घेतल्यानंतरही दुर्दैवानं एखादा विद्यार्थ्याला आजार झाला, एखाद्या शिक्षकाला आजार झाला, तर सध्या तरी कोरोनाचं शासन काळजी घेतं, परंतु खासगी हॉस्पिटलमध्ये आता जे आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात 10 लाख बिल केलं, 15 लाख बिल केलं, तर अशा काळामध्ये त्याचं मेडिक्लेम असला पाहिजे एवढी एक त्याच्यामध्ये माझी एक मागणी आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शाळा चालू झाल्या, विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू झालं, तरी सुद्धा योग्य ती काळजी घेऊन योग्य त्या नियमाचं पालन करून जर आपण शाळा चालू केल्या तर विद्यार्थ्यांनाही काही अडचण येणार नाही, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहील, संस्थांना काही अडचण येणार नाही आणि शासनाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, एवढं निवेदन करून मी या ठिकाणी थांबतो.